नमस्कार, सिद्धीज किचन मध्ये आज खूप खूप स्वागत। तर आज आपण सुका बोंबील मसाला कसं बनवायचा ते बघतोय। अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये हे आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 6 ते 7 बोंबील घेतलेले आहेत। तर या आपण साफ करून घ्यायचे। याचे जे पर आहेत ते आधी आपल्याला काढून घ्यायचे आहेत। जर ते हाताने व्यवस्थित निघत नसतील तर कात्रीच्या सहाय्याने हे आपण काढून घेऊया। आणि त्याचसोबत तोंडाकडे हा काळा भाग असतो तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे। तो जर नाही काढला तर बोंबील मसाला आपला कडू लागण्याची शक्यता असते, त्यामुळे हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। आणि याचे आपल्याला 1.5 ते 2 इंचावर तुकडे करायचे आहेत। तर इथे सर्व पीसेस मी करून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला हे बोंबील धुवून घ्यायचे आहे, त्यासाठी मी इथे कोमट पाणी केलेलं आहे। आता हे बोंबील हाताने चोळून स्वच्छ धुवून घेऊयात। तर इथे हे बोंबील आपले स्वच्छ धुवून झालेले आहे। तर हे पीसेस आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर हे पीसेस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। याला आपल्याला सतत हलवत राहायचं। तर जवळपास 4 ते 5 मिनिटानंतर इथे आपण बघू शकतो हे तांबूस रंगावर आपले भाजून झालेले आहेत। तर हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। बोंबील भाजून घेतल्यामुळे त्याचा वास कमी होतो। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर त्याच कढईमध्ये आपण जे आधी तेल यूज केलं होतं तेच तेल इथे आपण वापरणार आहोत। तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। तर 2 मोठे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे। तर हा कांदा आपल्याला छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। तर इथे कांदा आपल्याला थोडस जास्तच वापरायचा आहे, त्यामुळे आपली छान ग्रेव्ही तयार होते। तर जवळपास 4 ते 5 मिनिटात हा कांदा आपण इथे छान परतून घेतलेला आहे। तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आला आणि लसूण। तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं इथे मी किसून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर आलं लसणाची पेस्ट देखील वापरू शकता। तर हे देखील काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे आपला आला आणि लसूण छान परतून झालेला आहे। आता यामध्ये घालूया 1 बारीक कापलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेले कोथिंबीर। टोमॅटो आणि कोथिंबीर ह्या कांद्यामध्ये छान मिक्स करून घेऊ। टोमॅटो आणि कांदा मिक्स केल्यावर ह्यामध्ये 1/2 चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, त्यासोबत यामध्ये घालूया 1/2 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ। आपल्याला एवढेच मसाले यामध्ये घालायचे आहेत। आणि हे आपण तेलावर छान परतून घेऊया आणि काही सेकंद परतण्यानंतर यावरती ताट ठेवून शिजवून घेऊया। तर आता आपण ताट ओपन करून पाहूया। तर इथे आपलं टोमॅटो देखील छानपैकी शिजलेलं आहे। आणि यामध्ये घालायचं आहे बोंबील आणि हे देखील छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला यामध्येच घालायचं आहे पाणी। तर जवळपास मी इथे 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं। तर गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। याला आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे झाकून शिजवून घ्यायचं आहे। तर ह्यावर एक खोलगट ताट ठेवत आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ओतायचं आहे, म्हणजे बोंबील आपले पटकन शिजतात आणि जे रश्यामध्ये पाणी ओतलं आहे ते देखील कमी होत नाही। तर जवळपास 7 ते 8 मिनिटानंतर हे उघडून बघूया आणि इथे आपलं मस्त बोंबील मसाला तयार झालेला आहे। एकदा आपण शिजलं आहे का ते बघूया। तर इथे आपले बोंबील देखील छान शिजलेले आहेत। तुम्हाला जर आणखीन रसा हवा असेल तर तुम्ही ताटातलं पाणी यामध्ये ओतून रसा वाढवू शकता। तर आता आपण यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला 2 मिनिटं असंच उकळत ठेवूयात। आणि इथे आपली मस्त बोंबील मसाला तयार झालेला आहे। याला आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। तर झटपट होणारे कमी साहित्यामध्ये बोंबील मसाला तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, खूप चविष्ट बनते। तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारी घंटीचं बटन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी